एकाच किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. टेस्टी अशी ही आंबाड्याची चटणी, भात पोळी भाकरीसोबत खाऊ शकता. तोंडी लावण्यासाठी खूप छान टेस्टी अशी ही चटणी आहे. ही आंबाडी आहे, ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याचे पानं असे असतात आणि ही चवीला आंबट असते. एक जुडी आंबाडी घेतलेली आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी, दीड चमचा धने, एक चमचा जिरे आणि ही मेथी सीड आहे, अर्धा चमचा घेतले आहे. आणि ह्याला आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवर ह्याला भाजायचं आहे. आता हे भाजून झालेले आहे, गॅस बंद करून घ्यायचा आणि हे दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून देऊ. पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये 5 पाकळ्या लसूण घालत आहे आणि हे 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घालत आहे आणि थोडेसे कढीपत्ता. याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एक 7-8 मिरच्या लाल मिरच्या वाळलेल्या आहे, हे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं. याला थोडासा लसणाला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आता छान हे भाजून झालेलं आहे, लसणाला पण थोडासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आता हे दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. आणि ही जी आंबाडीची भाजी आपण धुवून ठेवली होती त्याला न चिरताच आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर याला आपण शिजून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता ही छान शिजली आहे, आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. हा मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि हे आपण धने जिरे जे भाजून घेतलं होतं ते ह्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याची मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये याची पावडर बनली आहे आणि हे जे आपण मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या, लसूण मिरचे अद्रक भाजून घेतल्या होत्या, ह्या पण थंड झाल्या आहे. आता ह्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर ह्या पण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या मिरच्यासुद्धा छान बारीक झालेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण आंबाडी शिजून घेतली होती ती आंबाडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतर याला आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आता ही चटणी छान बारीक झालेली आहे, मस्त असा कलरही आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला परत एकदा मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ. म्हणजे गॅसवर तडका पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तेल घातलं आहे. तर तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे. नंतर मी हे 1/2 चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे
ती घालायची आहे. फोडणी एकदा चांगली तापली तडतडल्यानंतर चण्याची डाळ घालायची आहे. चण्याची डाळ ते घालून घेत आहे आणि थोडस याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये करी पत्ता आणि लाल मिरचीचे तुकडे घालत आहे. नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा. नंतर ह्या चटणीमध्ये हा तडका टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर चटणी थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालूनही ही चटणी पातळ बनवू शकता. टेस्टी अशी ही डिश आहे आंबाड्याची चटणी. ही थोडीशी आंबट असते. तुम्हाला जर आंबट नको असेल तर थोडासा याच्यामध्ये गूळ घातला तरी चालेल, पण चटणी ही आंबट छान लागते. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी आंबाड्याची चटणी. तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.